नमस्कार, केएनएन सिटी न्यूजच्या मराठी बुलेटिनमध्ये मी सुप्रिया आपल्या सर्वांचे स्वागत करते. सुरुवातीला एक नजर टाकूया आजच्या स्थानिक घडामोडींवर. विद्यमान आमदार अनिल बेनके यांना उमेदवारी नाकारली, वरिष्ठांनी तिकीटासंदर्भात पुन्हा एकदा चर्चा करावी. बेनके यांच्या समर्थकांकडून आंदोलन, शहरातील चन्नम्मा सर्कल येथे मानवी साखळीद्वारे आंदोलन. नागेश मनोळकर यांना भाजपाचे तिकीट जाहीर, या तिकीटामुळे तब्बल 100 भाजप कार्यकर्त्यांनी दिले राजीनामे. ग्रामपंचायत सदस्य रवी कोटबागी यांनी केला आक्रोश व्यक्त, भाजपाच्या कारभाराविरोधात करण्यात आला संताप व्यक्त. माजी आमदार अरविंद पाटील अभिमानी समर्थकांची सभा, भाजप पक्षातून अरविंद पाटील यांना उमेदवारी देण्याची मागणी. अरविंद पाटील यांच्या समर्थकांकडून सभेचे आयोजन. आता पाहूया सविस्तर बातम्या. विद्यमान आमदार अनिल बेनके यांना उमेदवारी नाकारल्याने त्यांच्या समर्थकांकडून बेळगाव शहरातील चन्नम्मा सर्कल येथे मानवी साखळीद्वारे आंदोलन छेडण्यात आले आहे. भाजपा हायकमांडने बेळगाव जिल्ह्यातील 18 मतदारसंघाच्या उमेदवारांची नावे घोषित केली असून बेळगाव उत्तर मतदारसंघातून विद्यमान आमदार अनिल बेनके यांना उमेदवारी नाकारल्याने बेळगाव येथे बेनके समर्थकांनी कित्तूर चन्नम्मा सर्कल येथे जवळपास एक तास मानवी साखळी करून आंदोलन छेडले. यावेळी बेनके समर्थकांनी नाराजी व्यक्त करत वरिष्ठांच्या बद्दल आक्रोश व्यक्त केला आहे. अनेक महिलांसह युवा वर्गाचा समावेश असलेल्या या आक्रोश आंदोलनामध्ये बेनकेंनाच तिकीट द्यावे अशी मागणी पुन्हा होऊ लागली आहे. गेल्या 5 वर्षात आमदार अनिल बेनके यांनी उत्तर मतदारसंघात जातीय सलोखा राखला असून एकही दंगल या भागात होऊ दिली नाही. मात्र बेनके यांना उमेदवारी नाकारता आल्याने बेनके समर्थक कमालीचे नाराज झाले आहेत. उमेदवारी जाहीर होण्याच्या काही क्षणातच बेनकेंच्या समर्थकातून कमेंट पोस्ट होऊ लागल्या असून भाजपाने जाणीवपूर्वक मराठा समाजाला उमेदवारी नाकारल्याचे बोलले जात आहे. यावेळी वैयक्तिक मतेही मीडियाशी समर्थकांनी मांडले आहेत. ಕನ್ನಡದಾಗ ನಾವು ಸಮಾಜನಗರದಿಂದ ಬಂದೇವ್ರಿ. ಅನಿಲ್ ಸಾಬ್ಗೆ ನಾವು ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡಕ್ ಬಂದೇವ್ರಿ, ಅವ್ರು ಸೀಟ್ ಸಿಗ್ಬೇಕಂತ ಹೇಳಿ. ಯಾಕಂದ್ರೆ ಅವ್ರು ಭಾಳಷ್ಟು ಕೆಲಸ ನಮಗೆ ಮಾಡಿಕೊಟ್ಟಿದಾರ್ರಿ. ಇನ್ನೂರಿಗೂ ಅವ್ರು ಕೋವಿಡ್ ಅಲ್ಲಿ ತಮಗೆ ಆರಾಮ ಇಲ್ರಕ್ಕೂ ನಮಗೆ ಅವ್ರ ಎಲ್ಲ ಹಿಂಗ ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡಿ, ರಾಶನ ಬಿಷನ ಕೊಟ್ಟು ಎಲ್ಲ ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡಿದಾರ್ರಿ ಅವ್ರ ಬಡ್ರ ಮಂದಿಗೆ. ಇನ್ನು ಮುಂದೆ ಅವ್ರಿಗೆ ಸೀಟ್ ಸಿಗ್ಬೇಕಂತ ಹೇಳಿ ನಾವು ಇದು ಮುಗಿಸತ್ತೆ ಯಾಕತ್ತೇವೆ. ನಮಗೆ ಭಾಳಷ್ಟು ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡಿದಾರ್ರಿ ಬಡ್ರ ಮಂದಿಗೆ. ಅವ್ರ ಹಿಂಗ ಕೋವಿಡ್ ಆದ ತಕ್ಷಣ ನಮಗೂ ಅವ್ರು ಭಾಳ ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡಿದಾರ. ಅವ್ರೆಲ್ಲರೂ ನಮ್ಗೆ ಚಲೋ ಚಲೋ ಮಾಡಿದಾರ, ಅದಕ್ಕೆ ಅವ್ರು ನಮ್ಗೆ ಬೇಕ. एवढ्यावरच गप्प न बसता हा नाराजीचा सुरू असलेला मोर्चा खासदार मंगलांगडे यांच्या घराकडे वळवण्यात आला आणि घरासमोर अन्याय अन्याय अशा घोषणाबाजी करण्यात आल्या. यावेळी खासदार मंगलांगडे यांना वरिष्ठांना फोन लावण्याची विनंती करण्यात आली. जोपर्यंत त्यांचे ठोस उत्तर येत नाही तोपर्यंत घरासमोर आम्ही ठिय्या आंदोलन करण्याचा हट्टहास या दरम्यान धरण्यात आला. यावेळी मंगलांगडे यांनी भाजपा राज्याध्यक्ष नलीन कुमार कटील यांच्याशी संपर्क साधला, मात्र बिझी सर्व दाखवल्याने यावर पडदा पडला आहे व यावेळी कार्यकर्त्यांना वरिष्ठांशी बोलून चर्चा करू असे आश्वासन देण्यात आले. ಮೇಡಮ್ ಅನ್ಯಾಯ ಆಗಿದ್ದಿದೆ, ಅನ್ಯಾಯ ಆಗಿದೆ ಮೇಡಮ್. ಈಗ ಎಲ್ಲರ ಮುಂದೆ ಯಡಿಯೂರಪ್ಪ ಅವರಿಗೆ ಫೋನ್ ಮಾಡಬೇಕು, ಇಮಿಡಿಯೇಟ್ ಫೋನ್ ಮಾಡಬೇಕು. ನೀವು ನೀವು ರಾತ್ರಿ ಹೇಳಿದ್ರು ಬಂದ ತಕ್ಷಣ ನೀನ್ ರಾತ್ರಿ ತಮ್ಮ ಬಂದಿ ಯಡಿಯೂರಪ್ಪ ಅವ್ರ ಜೊತೆ ಮಾತಾಡ್ತೇನೆ ಅಂದ್ರೆ ನಮ್ಗೆ ಏನು ಅಬ್ಜೆಕ್ಷನ್ ಏನಿಲ್ಲ, ಬಟ್ ಅವ್ರಿಗೆ ಯಾಕೆ ಟಿಕೆಟ್ ಕೊಡ್ಲಿಲ್ಲ ರೀಸನ್ ಹೇಳ್ಬೇಕಷ್ಟೇ. ಏನ್ ಅವ್ರ ಕರಪ್ಷನ್ ಅದ ಕರಪ್ಟ್ ಅದಾರ, ಕರಪ್ಷನ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಹೇಳ್ರಿ. ನಾವೆಲ್ಲ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಎಲ್ಲ ಅವ್ರ ಮನೆಗೆ ಹೋಗಿ ಎಲ್ಲ ವಸೂಲಿ ಮಾಡಿ. ಐದು ವರ್ಷ ನಿಮ್ಗೆ ಗೊತ್ತಿದೆ. ಮತ್ತ ಇನ್ನೊಂದ್ ಮೇಡಮ್, ನಾವೇನ್ ನಿಮ್ಗೆ ಎಚ್ಚರಿಕೆ ಅಥವಾ ದಂತಿ ಹೇಳ್ತಾ ಇಲ್ಲ, ಬರೋ ಎಲೆಕ್ಷನ್ ಅಲ್ಲಿ ನಾವು ಯೋಚನೆ ಮಾಡಬೇಕು. ಎಂ ಪಿ ಎಲೆಕ್ಷನ್ ಬರ್ತಾ ಇದೆ, ಫಲಿತಾಂಶ ಬೆಳಗಾವ್ 18 ಸೀಟ್ ಒಳಗೆ ಏನ್ ಫಲಿತಾಂಶ ಆಗ್ತದೆ ಈಗ ಬೇಕಾದ್ರೆ ನಿಮ್ಗೆ ಬರ್ದು ಕೊಡ್ತೇನೆ. ಈಗ ಈ ರೀತಿ ಬರ್ತೈತಂತೆ ಹೀಗೆ ಟಿಕೆಟ್ ಸಿಗ್ತಾ ಈಗ ಏನು ಈ ಬೆಳವಣಿಗೆ ಯಾವ ರೀತಿ ನೋಡ್ತೀನಿ
ಇವಾಗ ನಿನ್ನೆ ರಾತ್ರಿ ಡಿಕ್ಲೇರ್ ಆಗಿದೆ ಎಲ್ಲ ಸಡನ್ ಆಗಿ ಚೇಂಜ್ ಆಗಿದೆ ಅದು ಹೈ ಕಮಾಂಡ್ ಅಲ್ಲೇ ತೀರ್ಮಾನ ಮಾಡ್ತಾರೆ ಯಾಕಂದ್ರೆ ಇವರು ಬೆನ್ಕೆ ಸರನ ಮಹಾನಗರ ಅಧ್ಯಕ್ಷ ಅಪೇಕ್ಷಿತರದ ಯಾರು ಪಟ್ಟಿದಾಗ ಯಾರ್ಯಾರ ಹೆಸರು ಅವರ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಇವಾಗ ಅದು ಮತ್ತೆ ಇಲ್ಲಿ ಕೋರ್ ಕಮಿಟಿ ನಾವು ಬೆಂಗಳೂರು ಕೋರ್ ಕಮಿಟಿಗೆ ನಾವು ಹೋಗಿದ್ದೀವಿ ಅಲ್ಲಿ ಯಾರ ಹೆಸರು ಎಲ್ಲರದು ಯಾರ್ಯಾರು ಅಪೇಕ್ಷಿತರ ಅವ್ರ ಹೆಸರದಾಗ ಇವ್ರದ್ದು ರವಿ ಪಾಟೀಲ್ ಅವ್ರ ಹೆಸರು ಇತ್ತು ಬೆನ್ಕೆ ಅವರು ಹೆಸರು ಇತ್ತು ಅವರೇ ಹೇಳಿದ್ದಾರೆ ನಾವ್ಯಾರು ಹೇಳಿಲ್ಲ ಅವರೇ ಹೇಳಿದ್ದಾರೆ ಅಧ್ಯಕ್ಷನಂದ್ಲೆ ಇವಾಗ ಚೇಂಜ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಈಗ ಅವ್ರ ಸಂಬಂಧ ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಬಂದಿದ್ದಾರೆ ನೋಡೋಣ ಮಾತಾಡೋಣ ಇವಾಗ ಕಟೀಲ್ ಅವ್ರಿಗೆ ಫೋನ್ ಮಾಡಿದ್ದೀವಿ ಅಧ್ಯಕ್ಷರ ಫೋನ್ ಸ್ವಿಚ್ ಆಫ್ ಇದೆ ಸಾಯಂಕಾಲ ಸಿಗೋ ತನಕ ನೋಡಿ ಮಾತಾಡೋಣ ಎಲ್ಲರೂ ಯಾರು ಒಳ್ಳೇದಾಗೋದು ಯಾರಿಗಿದೆ ಕಾರ್ಯಕರ್ತರದ ಅಭಿಪ್ರಾಯ ಏನಿದೆ ತಿಳ್ಕೊಂಡು ಇನ್ನೊಮ್ಮೆ ನಾನು ಮಾತಾಡ್ತೇನೆ ಹೈಕಮಾಂಡ್ ಜೊತೆ ಮಾತಾಡಿ ನೋಡೋಣ ಹೈಕಮಾಂಡ್ ಅವರು ಡಿಸಿಷನ್ ತಗೊಂಡಾಗಿದೆ ಆ ಥರ ಏನಿಲ್ಲ ಪ್ರಹ್ಲಾದ್ ಜೋಶಿ ಅವರು ಅನ್ನೋರು ಇಲ್ಲೇ ಬಂದಿದ್ರು ಎರಡು ಸರಿ ಬಂದು ಎಲ್ಲ ಮಾಹಿತಿ ತಕ್ಕೊಂಡು ಅವ್ರು ಹೋಗಿ ಫೈನಲ್ ಅಲ್ಲೇ ಮೇಲೆ ಹೈಕಮಾಂಡ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ನಮಗೂ ಏನೋ ಥರ ಏನು ಮಾಹಿತಿ ಇಲ್ಲ ಈಗ ತಾವು ಲೋಕಸಭಾ ಸಂಸದರಾಗಿದ್ದಾಗ ಈ ಪಕ್ಷದ ಒಂದು ಪಕ್ಷದ ಕಾರ್ಯಕರ್ತರೆಲ್ಲರೂ ಶಿಫ್ಟ್ ಆಗಿರ್ತಾರೆ ಒಂದು ನಾರಾಜ್ ಆಗಿರ್ತಾರೆ ಅದನ್ನು ಈ ಪಕ್ಷ ಸಂಘಟನೆಯಲ್ಲಿ ಇಂಥ ಚುನಾವಣೆ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಇದಂಥ ಬೆಳವಣಿಗೆ ಹಾಗೆ ಎದುರಾಗ್ತದೆ ಇದ್ರ ಕಡೆ ತಾವು ಹೈಕಮಾಂಡ್ ತಿಳಿಸುವಂತ ಅದೇ ನಾವು ಈ ಥರ ಪಕ್ಷದಲ್ಲಿ ಚೇಂಜ್ ಆಗೋದು ಅದು ಬೇರೆ ಮುಖಕ್ಕೆ ಹೊಸ ಮುಖ ಕೊಡಬೇಕು ಅಂತ ಈ ಥರ ಚೇಂಜಸ್ ಇರುತ್ತೆ ಆದರೂ ನಾವು ಈ ಥರ ಕಾರ್ಯಕರ್ತರಿಗೆ ಸ್ವಲ್ಪ ಇದಾಗಿದೆ ಶಾಂತಿ ಆಗಿದೆ ಆ ಥರ ಅದನ್ನ ನಾವು ಮಾತಾಡ್ತೀವಿ ಕಟೀಲ್ ಅವ್ರ ಜೋಡಿ ಮಾತಾಡಿ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡೋಣ ಎಮ್ ಎಲ್ ಎವರು ಬಂದಿಲ್ಲ ಅವ್ರ ಜೋಡಿ ಬಂದಿಂದ ಅವ್ರ ಜೊತೆ ಡಿಸ್ಕಷನ್ ಮಾಡಿ ಮಾತಾಡೋಣ ಮಾತಾಡ್ತೀನಿ ಮೇಡಮ್ ಜಗದೀಶ್ ಶೆಟ್ಟರ್ ಸಾಹೇಬ್ರು ಟಿಕೆಟ್ ಸಿಗಲಿಲ್ಲ ಅವ್ರು ನಮ್ಮ ಗೌರವಪೂರ್ವಕವಾಗಿ ನಮ್ಮನ್ನು ಪಕ್ಷದಲ್ಲಿ ನಿವೃತ್ತಿ ಘೋಷಣೆ ಮಾಡುವಂಥ ಒಂದು ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡಬೇಕಾಗಿತ್ತು ಆದರೆ ಹೈಕಮಾಂಡ್ ನಮ್ಮನ್ನು ಆ ರೀತಿ ಪರಿಗಣಿಸಲಿಲ್ಲ ಈಗ ಅವ್ರ ನಡೆ ಏನಾಗಿದೆ ತಾವು ಏನಾದರೂ ಅವ್ರ ಜೊತೆ ಈಗ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಮಾತಾಡಿದ್ದೀರ ಏನಿಲ್ಲ ನಮಗೂ ಬೇಜಾರಾಗಿದೆ ಅವರು ಸೀನಿಯರ್ಸ್ ಮೋಸ್ಟ್ ಸೀನಿಯರ್ಸ್ ಸ್ವಲ್ಪ ಬೇಗ ಹೇಳಬೇಕಾಗಿತ್ತು ನೋಡೋಣ ಇನ್ನೂ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ನೋಡೋಣ ಏನೇ ರಾಜ್ಯಪಾಲರಾಗಿ ಮಾಡಿಸ್ತಾ ನೇಮಕ ಮಾಡ್ತಾರೋ ಅನ್ನುವಂಥ ಒಂದು ವದಂತಿ ನಡೀತಾ ಇದೆ ಆರ್ ಎಸ್ ಎಸ್ನಿಂದ ಬಂದು ಅವ್ರು ಮಾತಾಡಿ ಹೋಗಿದಾರೋ ಅನ್ನುವಂಥ ಒಂದು ವದಂತಿ ಇದೆ ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ಏನು ಒಂದು ಹೊಸ ಬೆಳವಣಿಗೆ ಅದೇನು ಹೊಸ ಬೆಳವಣಿಗೆ ಈಗ ನನಗೆ ಅಷ್ಟು ಮಾಹಿತಿ ಇಲ್ಲ ನೋಡೋಣ ಪ್ರಯತ್ನ ಅವರು ದಿಲ್ಲಿಗೆ ಹೋಗಿದ್ದಾರೆ ಏನು ಮಾತಾಡೋಕ್ಕೆ ಏನಾಗುತ್ತೆ ನೋಡಬೇಕು ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಮೇಡಮ್ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು आता उमेदवारी नाकारलेले अनिल बेनके कोणते पाऊल उचलणार याकडे साऱ्यांचंच लक्ष लागून राहिले आहे महादेव पवार केएनएन सिटी न्यूज बेळगाव भाजपाचे उमेदवार नागेश मनोळकर यांना भाजपाचे तिकीट जाहीर झाल्यानंतर तब्बल 100 भाजप कार्यकर्त्यांनी आपले राजीनामे दिले आहेत बेळगाव ग्रामीण मतदान केंद्रावर नागेश मनोळकर यांना भाजपाचे तिकीट जाहीर होताच ग्रामीण मंडळाच्या सुमारे 100 भाजप कार्यकर्त्यांनी राजीनामे देऊन भाजपाच्या कारभारा विरोधात संताप व्यक्त केला आहे यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना ग्रामपंचायत सदस्य रवी कोटबागी यांनी आपला आक्रोश व्यक्त केला आहे ನಾನು ರವಿ ಕೊಟ್ಬಾಯಿ ಅಂತ ಜಿಲ್ಲಾ ಕಾರ್ಯಕಾರಿಣಿ ಸದಸ್ಯ ಮುಂಚೆ ಮಂಡಳ ಪ್ರಧಾನ ಕಾರ್ಯದರ್ಶಿ ಹಾಗೂ ಯುವ ಮೋರ್ಚಾ ಪ್ರಧಾನ ಕಾರ್ಯದರ್ಶಿ ಹುದ್ದೆಯನ್ನು ಸ್ವೀಕರಿಸಿದ್ದೀನಿ ನಾವು ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಎಲ್ಲ ಪದಾಧಿಕಾರಿ ಸೇರಿ ಸ್ವಾಮಯಿಕ ರಾಜೀನಾಮೆ ಸುಮಾರು 150 ಜನ ಪದಾಧಿಕಾರಿಗಳು ರಾಜೀನಾಮೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ ಯಾಕಪ್ಪ ಅಂದರೆ ನಮ್ಮ ಮನಸ್ಸಿಗೆ ದುಃಖ ಆಗಿದೆ ನಾವು ಸುಮಾರು 15-20 ವರ್ಷ ಪಕ್ಷದಾಗ ದುಡಿದಿದ್ದೀವಿ ನಾವು ಸಾಮಾನ್ಯ ಒಬ್ಬ ಬೂತ್ ಕಾರ್ಯಕರ್ತ ಅಂತ ಹಿಡ್ಕೊಂಡು ಒಂದು ಪದಾಧಿಕಾರಿಯವ್ರಿಗೂ ನಾವು ಈ ಪಕ್ಷವನ್ನು ನಿರ್ಣಯ ತಗೊಂಡಿದ್ರೆ ನಾವೇನು ಅಷ್ಟು ನಾರಾಜ್ ಆಗ್ತಿರ್ಕಿಲ್ಲ ನಮ್ಮ ಪಕ್ಷ ಏನ ಸಿದ್ಧಾಂತ ಅಂತ ಸಿದ್ಧಾಂತ ಸಿದ್ಧಾಂತ ಅಂತ ಸಿದ್ಧಾಂತ ಶಿಷ್ಟ ಅಂತ ನಮ್ಮ ಪಕ್ಷದವರು ಹೇಳ್ತಾರೆ ಈ ಸಿದ್ಧಾಂತ ಶಿಸ್ತ ಎಲ್ಲಿ ಹೋಯಿತು ಒಂದು ಸಾಮಾನ್ಯ ಕಾರ್ಯಕರ್ತರಿಗೆ ಒಂದು ಬೂಟ್ ಮಟ್ಟದ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಆಗಲಿ ಕೊಡ್ಬೋದಿತ್ತು ಏನಿವತ್ತು ನಮ್ಮ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿ ಒಂದು ಬೆಳಗಾವ್ ಗ್ರಾಮೀಣದ ಬಿ ಫಾರ್ಮನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಅವ್ರೊಂದು ಇಲ್ಲ ಆ ಸದಸ್ಯ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿ ಅವ್ರು ಯಾರಪ್ಪ ಅಂತ ನಮಗೊಂದು ಎಲ್ಲರ ಪ್ರಚಾರಕ್ಕೆ ಹೋದಾಗ ಕೇಳ್ತಾರೆ ಅವ್ರು ಯಾರಪ್ಪ ನೀವು ಅಂತ ಕೇಳ್ತಾರೆ ನಮ್ಮನ್ನು ನಾವು ಜನರಿಗೆ ಉತ್ತರ ಏನು ಕೊಡೋದು ಅದಕ್ಕೆ ನಮಗೆಲ್ಲ ಇವತ್ತು ದುಃಖ ಆಗಿದೆ ದುಃಖ ಆಗಿ ನಾವು ಸಾಮೂಹಿಕ ರಾಜೀನಾಮೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ ಇದಕ್ಕೆ ರಾಜಮಟ್ಟದ್ದು ಹಾಗೂ ನಮ್ಮ ರಾಜ್ಯ ನಾಯಕರು ಹಾಗೂ ಎಲ್ಲರೂ ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ಕ್ರಮ ತಗೋಬೇಕು ಇನ್ನೂ ಏನು ಕಾಲ ಮಿಂಚಿಲ್ಲ ದುಡಿಯೋರಿಗೆ ನೀವು ಕೊಡ್ರಿ ಶಿಷ್ಟ ಪಕ್ಷ ಅಂತಿರಲ್ಲ ದುಡಿಯೋರಿಗೆ ಕೊಡ್ರಿ ಇದನ್ನು ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿ ಏನಪ್ಪ ಬೆಳಗಾವಿ ಗ್ರಾಮೀಣದಾಗ ಅಂತ ನಾವು ತೋರಿಸ್ಕೊಡ್ತೀವಿ ನಾವು ಎಲ್ಲರೂ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಸೇರಿ ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ನಾವು ಒಂದು ಎಚ್ಚರಿಕೆಯನ್ನು ಕೊಡ್ತೀವಿ ಇದೊಂದು ಬರೋ 8 ದಿನದಾಗ ಇದನ್ನು ಸರಿ ಮಾಡಬೇಕು ಇಲ್ಲಾದ್ರೆ ನಾವು ಎಲ್ಲ ಬೆಳಗಾವ್ ಗ್ರಾಮೀಣ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ಉಗ್ರ ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತ ನಾವು ಎಲ್ಲರಿಗೂ ತಮ್ಮ ಮುಖಾಂತರ ಸಂದೇಶ ಕೊಡ್ತೀನಿ ಮತ್ತು ಅದು ನಾವು ಇನ್ನೊಂದು ಎಲ್ಲರಿಗೂ ಇದು ಮಾಡ್ತೀವಿ ಇದಕ್ಕೆ ಪ್ರಹ್ಲಾದ್ ಜೋಶಿ ಅವರು ನಮ್ಮದು ಇದು ಉಸ್ತುವಾರಿ ಇದ್ದರು ಅವರು ಬಂದು ನಮ್ಮ ಎಲ್ಲ ಕಾರ್ಯಕರ್ತರ ಮತದಾನ ತೊಗೊಂಡ್ರು ವೋಟಿಂಗನ್ನು ಮಾಡಿರಿಪ್ಪ ನಾವು ಕಾರ್ಯಕರ್ತರ ಅಭಿಪ್ರಾಯ ನಮ್ಮ ಅಭಿಪ್ರಾಯ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು
ಆ ವೋಟಿಂಗ್ ಬಾಕ್ಸ್ ಅನ್ನು ತೆಗೆದು ನೋಡಲಿ, ಯಾರಿಗೆ ಹೆಚ್ಚು ಮತದಾನ, ಯಾರು ವೋಟಿಂಗ್ ಹೆಚ್ಚಾಗೈತಿ ಅವ್ರು ಕೊಡಲಿಲ್ಲ, ನಾವು ಬೇಡ ಅಂತಿಲ್ಲ. ಖರೀ ಸದಸ್ಯತ್ವ ಇಲ್ಲ ಅವ್ರು ಏನು ನಮ್ಮ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿ ಒಳಗೆ ಅವ್ರು ಗುರುತಿಸಿಲ್ಲ ಅವ್ರು ಕೊಡ್ತಾರೆ ಅಂದಮೇಲೆ ನಾವು ಈ ದುಡ್ದು ಏನು ಉಪಯೋಗ? 20 ವರ್ಷದಿಂದ ನಾವು ಪಕ್ಷದಾಗ ದುಡಿತೀವಿ, ಅದಕ್ಕೆ ನಾವೆಲ್ಲರೂ ಇದಕ್ಕೆ. ग्रामीण मतदार संघात भाजपाने दिलेल्या तिकीट उमेदवारांची माहिती नाही. उद्या प्रचाराला गेलो तर लोक आम्हाला जाब विचारतील. आता ही वेळ नसून तात्काळ बदल न केल्यास निष्ठावंत कार्यकर्ते आपली ताकद दाखवतील असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. विश्वनाथ देसाई, केएनएन सिटी न्यूज, बेळगाव. आता वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची, भेटूया आपण विश्रांतीनंतर. BS Chennabasappa and Sons, the textile mall, Tilakwadi, Belagavi. Hotel Adarsh Palace, लजीज खाने के साथ यहां है बेहतरीन रूम्स, रहने के लिए स्टैंडर्ड रूम्स और सूट रूम्स, साथ ही साथ मौजूद है कई सारी क्वालिटियों से भरपूर स्टैंडर्ड डिलक्स रूम्स और डिलक्स सूट रूम्स. लग्जरियस लाइफ का अनुभव लेना है तो एक बार अवश्य भेट दें. शादी और इतर प्रोग्राम्स के लिए प्लैटिनम हॉल और मिलेनियम हॉल. होटल आदर्श पैलेस, लिंगराज कॉलेज के पास, कॉलेज रोड, बेलगाव. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत आहे. खानापुरात माजी आमदार अरविंद पाटील यांना उमेदवारी देण्याची मागणी त्यांच्या समर्थकांकडून करण्यात आले आहे व या दरम्यान बैठकीचे आयोजन देखील करण्यात आले होते. खानापूर तालुक्यातील माजी आमदार अरविंद पाटील यांचे समर्थक मोठ्या संख्येने आहेत. माजी आमदार अरविंद पाटील यांना भाजप पक्षातून उमेदवारी मिळावी ही तालुक्यातील जनतेतून जोरदार मागणी होती. मात्र भाजप पक्षातून विठ्ठलराव हलगेकर यांना उमेदवारी मंगळवारी जाहीर होताच बुधवारी 12 एप्रिल रोजी माजी आमदार अरविंद पाटील यांच्या समर्थकांनी सभेचे आयोजन करून आपले विचार व्यक्त केले आहेत. सभेच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे ज्येष्ठ नेते बाबूराव देसाई होते तर सभेला माजी आमदार अरविंद पाटील, एम एस सानिकोप, श्रीशल माटोळी, प्रकाश मजगावी, संजय हलगेकर, प्रकाश ओब्बोजी, श्रीमती कापसे आदी या दरम्यान उपस्थित होते. यावेळी बोलताना माजी आमदार व डीसीसी बँकचे संचालक अरविंद पाटील यांनी सांगितले की शेवटपर्यंत उमेदवारी मिळते याचा विश्वास होता, परंतु उमेदवारी मिळाली नाही. मात्र येत्या वरिष्ठ नेत्यांशी संपर्क करून निर्णय येत्या 2 दिवसात पुन्हा कार्यकर्त्यांची बैठक घेऊन विचार विनिमय करून निर्णय घेऊ. अजून मतदानाला 1 महिन्याचा वेळ आहे तेव्हा योग्य तोच निर्णय घेऊ असे त्यांनी सांगितले. मला 30 वर्षाच्या राजकीय अनुभवामध्ये काय केलं तर योग्य होतं, काय केलं तर अयोग्य होतंय
याची मला जाण आहे आणि भविष्यात त्याचा सगळा विचार करून दोन तीन दिवसानंतर पुन्हा एकदा आम्ही व्यापक बैठक त्या ठिकाणी बोलूया. परवा कसं गाड्या करून हणून गेले अशी तसं ह्यावेळेस आम्ही एकदम किसान जरा 1000-2000 किसान फाडा आणि अनेकदा त्या ठिकाणी जमून व्यवस्थित परमिशन दिलीशन. आता इथं का तुम्ही हे कॅमेरे घेऊन येत म्हणून काय तुम्ही काय घाबरू जाऊ नका. त्यांनी काय केलं तर पास करतात मी बघून घेतो. हे काय कुठल्या पक्षाचा प्रचार किंवा पळ हे नाही, आमचं कार्यकर्त्यांचा विचार विनिमयाची बैठक आहे. याला काय आवश्यकता लागत नाही. मी ते तहसीलदार असतो सगळ्यांनी विचारून तिथे एक बैठक घ्यायला. तेव्हा पुढील काळामध्ये सगळ्यांच्याकडे तुम्हाला आमिष दाखवणार, पैसे देतो म्हणणार आणि काय सगळ्या गोष्टी देतो म्हणणार. म्हणून मागच्या वेळेस जशी घोटाळा झाला तसं ह्यावेळेस घोटाळा होणार नाही याची तुम्ही खात्री बाळगा. मतदान 10 मेला आहे, मतदान 10 मेला आहे. आमच्याकडे भरपूर टाइम आहे, 1 महिन्याचा टाइम आहे. त्या 1 महिन्यामध्ये आमच्या तालुक्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून काय होतंय, भविष्यात पुन्हा आम्हाला काय करायला केलं तर योग्य होतंय त्याचा निर्णय घ्यायचा. आणि 10 तारखेस पुन्हा घालतो आहे तर मी एक निरोप देतो की तुम्हाला. आणि तो काय माझ्या स्वार्थासाठी नाही, मी आमच्या तालुक्यातल्या माझे जे कार्यकर्ते आमच्या तालुक्यातले जे शेतकरी आमच्या तालुक्यातली जी जनता आहे त्यांच्यासाठी आम्ही निर्णय घेतो. मला बऱ्याच कार्यकर्त्यांनी साहेब अशा पद्धतीने योग पद्धतीने काहीतरी घेतलं तर त्या पद्धतीने योग होता असं करूया सांगितलं. तुम्ही एवढ्या सगळे जण मला मार्गदर्शन देणारे असताना मी कशाला करतो, मी शेवटी कुणाच्या आधारावरती मरतो. मी काय पैलवान आहे, मी तुमच्या सगळ्यांच्या आधारावरती मी शेवटी मरतो. तेव्हा माझे कार्यकर्ते कुठेतरी चुकीचा निर्णय घेऊ नये म्हणून तुम्हाला सगळ्यांनी या ठिकाणी एकत्रितपणानं मी बोलतो. आणि मला विश्वास आहे आज मी कुणाच्या घरी बी गेलो नाही, कुणाला सांगितलं म्हणे, पण तो फोन केल्यानंतर तुम्ही सगळेजण आला आणि एवढी सगळी माझा वाढदिवस केला. त्यावेळेस जवळजवळ 14-15 हजार लोक तुम्ही आलात. एक कुणाचं अन्नाचा कर नाही, चहा हे नाही, काय पाणी पिलात येत. आणि आज मी तुमची परिस्थिती तीच आहे, पाणी तेवढंच पिऊन जवळ आहे. पण हे प्रेम कुणाला मिळत नाही हे फार वैशिष्ट्य आहे. आमदार मी पण झालो आणि कोण झाले सगळे झालेले असतील, पण हे प्रेम मिळणं फार कठीण आहे. मी म्हणून प्रत्येक वेळेला सांगतो की मी तुमचा जीवनाचा माझ्या शेवटचा श्वास असेल तोपर्यंत मी माझ्या कार्यकर्त्यांच्या बरोबर मी एवढ्या पदावरती असून सुद्धा मला इथे घेतल्यानंतर काहीतरी विचारतो की व्हायला पाहिजे होती किंवा त्यांना काय अडचण आली मला सुद्धा विचारायला 1-2 दिवस टाइम द्यावा. ज्यांनी त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवले आणि पक्षात घेतले 1-2-3 दिवस मी त्यांच्याशी विचार विनिमय करतो. करू का नको, कारण ज्यावेळेला मी भारतीय जनता पक्षात आलो तेव्हा मी तुम्हाला पाटील निर्णयामध्ये अशाच पद्धतीने बोलून मी विचारून तुम्ही काय सांगितलं तो निर्णय घेतो. नाहीतर 2018 साली मला बीजेपीचं तिकीट देतो म्हणत होते. माझा जर स्वार्थ साधायचा असला असता मी त्यावेळी जर गेलो असतो तर आता मिनिस्टर राहिलो असतो, आता ही परिस्थिती काही येत नसेल. तर तुमचा विश्वासघात करून मी मला ते जगायचं नाही. मी 1000 असेल असा माझा एक पोरगा आहे आणि तुमच्या सगळ्यांचे तुमच्या जीवनात मी मोठा झालो, तुमच्या सगळ्यांच्या मी शाप घेऊन मी माझ्या पोराचं पेटाने नुकसान घेऊन आणि माझं तरी किसान नुकसान करून घेऊ माझी ती इच्छा नाही. आणि माझ्या घरात येत आणि मला अधिकार पाहिजे आणि त्याच्यामुळे मी जातो अशी सुद्धा माझी काय म्हणजे परिस्थिती आहे. आराम मी व्यवस्थित आहे आणि सगळ्यात मला कार्यकर्त्यांना विचार सांगतो अरे ह्यावेळी तुझ्या आमदार राहणार आहे तर कसं काय करूवा असे तुम्ही. ह्याच्या अगोदर मी ब्रिटिश राजभक्तच त्यावेळेस मी माझी आमदारच मी होतो. त्यावेळेस माझी कुठे नुकसान होत दिलं काय की दिलं काय याच्या पुढे मी त्याच्यापेक्षा जास्ती ताकीद उभी राहतो. तुम्ही कोण वेळ बोलावा. सुहास पाटील, कॅनन सिटी न्यूज, खानापूर. आता पुन्हा एकदा वेळ झाले छोट्याशा विश्रांतीची, भेटूया आपण विश्रांतीनंतर. हाय, व्हाट अ प्रेझेंट सरप्राइज. कौन है? अरे वो मेरी फ्रेंड आरती है.
तेरी शादी तो अटेंड नहीं कर पाई, लेकिन सोचा मिल लूं। वैसे जीत कहाँ है? वो अंदर है, बैठो ना। वाव जया, बहुत सुंदर लग रहा है। वैसे सच को तुम्हारी पर्सनालिटी पे जज रहा है। आखिर चॉइस किसकी है? थैंक्स। अच्छा तो कर्टन्स की तारीफ कर रही हो। अमरकॉन कर्टन एंड फर्निशिंग, यहाँ है नए लुक, कलर और स्ट्रक्चर के बेहतरीन कर्टन फर्निशिंग की वैरायटी, जो आपके घर और ऑफिस की शान बढ़ाए। अमरकॉन कर्टन एंड फर्निशिंग, खड़े बाजार बेलगावी। आराधना, मारुति गली, बेळगाव। वस्त्रों का संगम, सुंदर सरोना, मन भाई आराधना। अरे बाप रे, पहा तर किती ही गर्दी। पोतदार ज्वेलर्स से पण कमाल आहे ना, का असू नये। 122 वर्षांपासून ग्राहकांना खरे सोने, चांगली वागणूक व प्रामाणिक सेवा जी मिळत आली आहे। म्हणूनच इंडियन ट्रेड बोर्डने सुवर्ण पदकाने सन्मानित केले आहे। असा कोणताही दागिना नाही जो इथे बनविला जात नाही, अशी कुठलीही मूर्ती नाही जी इथे बनविली जात नाही। हिरा, पन्ना, माणिक असो वा मोती, येथे सर्व काही मिळते। अशिक्षित व्यक्तीही येथे सोने चांदी खरेदीसाठी आल्यास घेतलेला दागिना व सरळ व्यवहार मिळवितो। येथे काही स्कीम नाही, डिस्काउंट नाही आणि बहुमानही नाही, सरळ सुरळीत व्यवहारच यांची ओळख आहे। या राजेशाही शोरूम मध्ये ग्राहकांच्या सुविधांसाठी वेगवेगळ्या मजल्यावर सोने व चांदीचे दागिने उपलब्ध केलेले आहेत। यांचा विश्वास हाच यांची खरी ओळख आहे। हॉलमार्कच्या सर्वात कमी वेस्टेज असलेल्या दागिन्यांचे पहिले ठिकाण म्हणजे फक्त पोतदार ज्वेलर्स बेळगाव। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत आहे। यंदाच्या शिवजयंतीला आचार संहितेमुळे मर्यादा येणार असून खानापुरात 22 मे रोजी पारंपरिक पद्धतीने चित्ररथ शिवजयंती मिरवणूक काढण्यात येणार आहे। यंदा 22 एप्रिल रोजी होणाऱ्या शिवजयंतीला पारंपरिक पद्धतीने चित्ररथ मिरवणुकीला निवडणूक आचारसंहिता लागू होत असल्याने यंदाच्या शिवजयंतीला आचारसंहितेमुळे मर्यादा येणार आहेत। त्यामुळे खानापुरातील चित्ररथ मिरवणुकीला सोमवारी दिनांक 22 मे ही तारीख सोयीची होणार आहे, असे मत युवा नेते पंडित ओगले यांनी मंगळवारी खानापूर शहरातील शिवजयंती उत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या लक्ष्मी मंदिर येथे बोलवलेल्या बैठकीत व्यक्त केले आहे। जय शिवराय, जय भवानी। आताच लक्ष्मी मंदिर येथे खानापूर शहर सर्व शिवजयंती उत्सव मंडळाची मीटिंग पार पडली। त्या मीटिंगमध्ये आपले गुरवगलीतील युवक मंडळ, निंगापूरमधील शिवजयंती उत्सव मंडळ, लक्ष्मी मंदिरातील शिवजयंती उत्सव मंडळ, देसाईगलीतील शिवजयंती उत्सव मंडळ, सर्व कार्यकर्ते उपस्थित होते। वास्तविक पाहता 22 एप्रिल या दिवशी, अक्षय तृतीया दिवशी शिवजयंती भव्य मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येत आहे। तरी सगळ्यांना कल्पना आहे, निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे, इलेक्शन असल्या कारणानं परवा DYSP AC पोलीस प्रशासन यांच्या नेतृत्वाखाली देखील मीटिंग आयोजित करण्यात आलं होतं। अनेक शोभायात्रा देखील
या इलेक्शनच्या कारणास्तव पुढे ढकलण्यात आली। आम्ही सर्व मंडळाचे सदस्य कार्यकर्त्यांनी आता मीटिंग मध्ये आम्ही ठरवलेलं आहे, कारण 22 एप्रिलला इलेक्शन्सला कारणानं 15 मे पर्यंत आचारसंहिता है, त्यानिमित्ताने आम्ही 21 मे हा दिवस आम्ही सोमवार 21 मे हा दिवस चॉईस केलेला आहे। आणि जवळपास खानापूर शहरामध्ये 3 मंडळ त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा आधारित देखावा सादर केला जातो, अनेक मर्दानी खेळ प्रत्येक गल्लीतील युवक सादर करतात, झांज पथक लाठी लेझिम हा मोठ्या प्रमाणावर दरवर्षी शिवजयंती मोठ्या प्रमाणात साजरा करतो। तर ह्या औचित्याने आम्ही सर्व शिवजयंती उत्सव मंडळांना तारीख ठरवलेली आहे की 21 मे हा जो दिवस आहे हा दिवशी भव्य चित्ररथ मिरवणूक शिवाजी महाराजांवरती आधारित संध्याकाळी ठीक 6 वाजता शिवस्मारक सर्कलमधून शोभायात्रा फार मोठ्या प्रमाणात बाहेर पडणार आहे। तरी मी संपूर्ण खानापूर शहर खानापूर तालुक्याच्या सर्व ग्रामीण भागातील शिवभक्तांना विनंती करतो की हा देखावा बघण्यासाठी फार मोठ्या प्रमाणात युवकांनी युवतींनी अनेक गावातील सरपंच कमिटीनं मोठ्या प्रमाणात सामील होण्याची कृपा करावी। आणि ह्या कर्नाटकामध्ये मला वाटतंय बेळगाव जिल्ह्यात बेळगाव शहर बेळगाव ग्रामीण आणि खानापूर तालुक्यात फार मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते शिवजयंती, तर 21 मेला फार मोठ्या प्रमाणात खानापूर शहरामध्ये सहभागी व्हा असं या संपूर्ण शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीनं आम्ही विनंती करत आहोत। बैठकीला लक्ष्मी मंदिर देसाई गल्ली गुरव गल्ली निंगापूर गल्ली शिवजयंती उत्सव मंडळाचे पदाधिकारी पंडित ओगले प्रकाश देशपांडे राजू गुरव गुंडू तोपिनकटी राहुल सावन श्रीकांत मोटर किरण तुडवेकर संदीप आंगडी सोमनाथ गुरव पिंटू येळूरकर आदि शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सुहास पाटील कॅनन सिटी न्यूज खानापूर। आता पुन्हा एकदा नजर टाकूया आजच्या स्थानिक घडामोडींवर। विद्यमान आमदार अनिल बेनके यांना उमेदवारी नाकारली, वरिष्ठांनी तिकीटासंदर्भात पुन्हा एकदा चर्चा करावी। बेनके यांच्या समर्थकांकडून आंदोलन, शहरातील चन्नम्मा सर्कल येथे मानवी साखळीद्वारे आंदोलन। नागेश मनोळकर यांना भाजपाचे तिकीट जाहीर, या तिकीटामुळे तब्बल 100 भाजप कार्यकर्त्यांनी दिले राजीनामे। ग्रामपंचायत सदस्य रवी कोटबागी यांनी केला आक्रोश व्यक्त, भाजपाच्या कारभाराविरोधात करण्यात आला संताप व्यक्त। माजी आमदार अरविंद पाटील अभिमानी समर्थकांची सभा, भाजप पक्षातून अरविंद पाटील यांना उमेदवारी देण्याची मागणी, अरविंद पाटील यांच्या समर्थकांकडून सभेचे आयोजन। आता वेळ झाली इथंच थांबण्याची, तुम्ही पाहत रहा कॅनन सिटी न्यूज मराठी।